छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक आणखी 4-6 महिने लांबणीवर पडणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आणि ओबीसी आरक्षणावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना आणखी वाट बघावी लागणार. राज्यात काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील 2 वर्षापासून काही कारणामुळे झाल्या नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका थेट पुढच्या वर्षी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजीनगर मुंबई पुण्यासह राज्यभरातील 11 महापालिकेंची मुदत गेल्या वर्षी 25 मार्चला संपली. 5 महापालिका मुदत संपून 2 वर्षाहून अधिक काळ उलटला. राज्यातील 25 महापालिकेंच्या निवडणुका प्रलंबित आहे. याशिवाय 2 डझनहून अधिक जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासंबंधित याचिका कोर्टात दाखल केली. मात्र या प्रकरणी सुनावणी दिवाळीनंतर होणार असल्याने इच्छुकांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान या निवडणुकांचे खरपटलेले खापल सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून एकमेकांवर फोडण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, AIN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.